नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाचा विषय आपण चर्चा करणार आहोत आणि तो म्हणजे बारा चांगलं करिअर कशा पद्धतीने निवडायचं तसं बघितलं तर बारावीच्यानंतर चांगलं करिअर निवडणे हे खूप कॉम्प्लिकेटेड असू शकतं पालकांसाठीही आणि विद्यार्थ्यांसाठीही म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आठ स्टेप समजून घेणार आहोत या आठ स्टेप व्यवस्थितपणे आपण समजून घेतल्या तर आपल्याला बारा विषयानंतर चांगलं करिअर निवडणे नक्कीच जाऊ आणि ज्याच्याने आपल्याला पुढचं भविष्य चांगलं करण्यासाठी मदत होऊ शकते मित्रांनो या प्रवासामधील पहिली स्टेप आहे सेल्फ असेसमेंट थोडा वेळ काढून आपल्या आवडीनिवडी आपली कला कौशल्य कोणते आहेत ते व्यवस्थितपणे समजून घ्या वाटल्यास पेन पेपर घेऊन बसा कारण या सगळ्या स्टेप आपण समजून घेणार आहोत आणि ते आपल्याला लिहून घेऊन आपल्याला इम्प्लिमेंटसुद्धा करायचे आहेत त्यामुळे आपल्या आवडीनिवडी समजून घ्या आपले कला कौशल्य कोणते आहेत ते, ते समजून घ्या हे बघा की आपल्याला कोणत्या गोष्टीसाठी उत्साह निर्माण होतो कोणत्या गोष्टीसाठी आपण उत्साही आहात अशी कोणती गोष्ट आहे जी आपल्याला हिट करते ती गोष्ट व्यवस्थितपणे समजून घ्या यासाठी आपण स्वॉट ॲनालिसिस टेक्निक जी आहे ती यूज करू शकतो जर आपल्याला स्वॉट ॲनालिसिस टेक्निकबद्दल माहिती नसेल तर यूट्यूबला सर्च करून बघू शकता आपण वाटल्यास एखाद्या नंतरच्या व्हिडिओमध्ये पूर्ण जो स्वॉट ॲनालिसिसचा टॉपिक आहे तो कवर करूया सेल्फ असेसमेंट झाल्यानंतर आता आपण सेकंड स्टेपमध्ये जाऊया आणि या स्टेपमध्ये आपल्याला रिसर्च करायचं आहे आपल्या करिअर संदर्भात आपल्या इंडस्ट्री संदर्भात बरेच असे करिअर ऑप्शन्स उपलब्ध आहेत पारंपरिक असो किंवा नवीन जे टेक्नॉलॉजिकल वर्ल्डमध्ये जे नवीन ऑप्शन्स तयार होत आहेत ते सुद्धा जेवढे पण ऑप्शन्स आहेत सगळे जे सगळे आपण बघा आणि समजून घ्या की आपल्याला कोणत्या गोष्टीमध्ये आवड आहे जे आधी आपण स्वॉट ॲनालिसिस केला त्याच्यावर लक्षात आलं असेल की आपल्या आवडीनिवडी समजल्या असतील आपले जे विकनेस स्ट्रेंथ वगैरे त्या गोष्टी समजल्या असतील तर त्याचाच वापर करून या गोष्टीमध्ये या स्टेपमध्ये आपल्याला बघायचं आहे की आपल्याला कोणत्या गोष्टीमध्ये करिअर करायचं कोणकोणते करिअर ऑप्शन्स उपलब्ध आहेत ते व्यवस्थितपणे समजून घ्या बारावीच्या नंतर कोणकोणते ऑप्शन्स उपलब्ध आहेत वाटल्यास त्यासाठी वेगवेगळ्या वेबसाईट्सचा यूज करू शकता जसं की सिक्सा नावाची एक वेबसाईट आहे बाकीचे इतर वेबसाईट्स आहेत आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दोन वेबसाईटचे लिंक देऊन टाकेन त्या ठिकाणी जाऊन आपण जे सेकंड स्टेप आहेत म्हणजेच करिअर ऑप्शन्स आपल्यासाठी कोणकोणते उपलब्ध आहेत ते व्यवस्थितपणे समजून घेऊ शकता सगळे करिअर ऑप्शन्स बघितल्याच्या नंतर त्यामधून आपल्याला कोणत्यामध्ये करिअर करायचं आहे ते व्यवस्थितपणे समजून घ्या आणि ते समजून घेतल्याच्या नंतर आपण जाऊया स्टेप नंबर मध्ये या स्टेपमध्ये आपल्याला एज्युकेशन पाथवेज बघायचे आहेत म्हणजे आपल्याला जे करिअर करायचं आहे त्यासाठी करा त्या आपल्याला कोण कोणत्या प्रकारचे शिक्षणाची आवश्यकता भासू शकते कोणकोणत्या प्रकारचे नॉलेज आपल्याला मिळवणे आवश्यक असणार आहे तर संबंधित आपल्याला वेगवेगळे वेग जे पाथ आहेत म्हणजे मार्ग जे आहेत ते बघायचे आहेत मग ते वोकेशनल ट्रेनिंग असो कॉलेज असो युनिव्हर्सिटी असो किंवा आय टी आय या ज्या पण ज सगळ्या ऑप्शन्स आहेत किंवा ऑनलाईन कोर्सेस आहेत या सगळे जे सगळे मार्ग आहेत यांचा वापर करून बघा याच्यामध्ये आपल्याला कोणते कोर्सेस करायला हवेत ते व्यवस्थितपणे समजून घ्या हे हे असणार आहे स्टेप नंबर तीनमध्ये स्टेप नंबर चारमध्ये या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे कोणत्या गोष्टींचा तर आपले जे पण करिअर आपण निवडलेलं आहे ज्या पण गोष्टीसाठी आपण शिक्षण घेत आहात त्या फील्डमध्ये कोणत्या नवीन गोष्टी घडत आहेत नवीन ट्रेंड्स कोणते आहेत नवीन कोणत्या घडामोडी होत आहेत याकडे लक्ष असणे खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण गुगलचा वापर करू शकता किंवा बाकीच्या इतर गोष्टींचा वापर करू शकता इथं मी एक गोष्ट नक्कीच सांगेन की व्हॉट्सअपसारखे युनिव्हर्सिटीचा अजिबात करू नका आपण जी पण माहिती असेल ती चांगल्या रिसोर्सेसमधून मिळवा आणि एक चांगलं ऑप्शन आहे असू शकतं आपल्या जे पण आपले करिअर आहे त्या संदर्भात त्यासाठी जास्तीत जास्त नॉलेज अक्वायर करा म्हणजेच मिळवा आणि त्या करिअरमध्ये अजून पुढे कसं या यासाठी त्या विविध संधी शोधत राहा स्टेप नंबर पाच या ठिकाणी असणार आहे प्रोफेशनल्स आणि मेंटर्सची चर्चा करणे या ठिकाणी अजिबात संकोच करायचा नाही की एखादी आपली सिनियर व्यक्ती असेल किंवा आपल्या परिवारामधील असतील आपल्या कॉलेजमधील असतील कुठेही ज्या फील्डमध्ये आपल्याला करिअर करायचं आहे त्या फील्डशी संबंधित जे पण व्यक्ती भेटेल त्यांच्याशी चर्चा करा कोणत्या समस्या येतात त्या करिअरमध्येच कोणकोणती ऑपॉर्च्युनिटीज तिथं आहेत कशा प्रकारचं वातावरण असतं सगळ्या गोष्टी चर्चा करा त्यांच्याशी जर आपण चहा प्यायला गेले असेल त्यांच्यासोबत तिथं चर्चा करा कोणत्याही ठिकाणी जास्तीत जास्त प्रयत्न करा की चर्चा करून जा जेवढं नॉलेज आपल्याला घेता येईल त्या फील्डसंदर्भात तेवढं घ्या कारण हे जे मेंटर्स असतात किंवा हे जे सिनियर्स असतात ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स असतो तो आपल्याकडे नसतो आणि त्याच्यामुळे आपण हे समजून घेतल्याच्या नंतर त्या फील्डमधील बराचसा अनुभव त्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळत असतो त्याच्यामुळे अजिबात संकोच करू नका कुठल्याही सी कुठल्याही सी चर्चा करण्यासाठी स्टेप नंबर सहा वर्क लाईफ बॅलन्स आणि लाईफस्टाईल तर मित्रांनो या स्टेपमध्ये आपल्याला बघायचं आहे की आपली जी वर्क लाईफ असेल ती कशा पद्धतीची असेल म्हणजेच जॉब लोकेशन काय असू शकतं आपल्याला बाहेर तर नाही जावं लागणार का जर जावं लागेल तर आपलं स्टे कशा पद्धतीचं राहील जर स्टे आपल्याला दुसऱ्या ठिकाणी म्हणजे बाहेरगावी करावं लागत असेल तर त्यासाठीची मानसिकता तयार करून घेणे या सगळ्या गोष्टी या स्टेपमध्ये आपल्याला करायचं आहे एवढंच नाही तर जी आपली लाईफस्टाईल आहे त्या लाईफस्टाईलसोबत ती तो जो पण जॉब आहे तो मॅच करतो आहे का नाही हे आपल्याला बघायचं आहे व्यवस्थित ताडमेळ बसतो आहे किंवा नाही ते बघायचं आहे जर का आपली लाईफस्टाईल ही थोडीशी ट्रॅव्हलिंगसारखी असेल किंवा म्हणजे ट्रॅव्हल करणे आपल्याला आवडत आप आप असेल आणि आपण जर जास्त बिझी असलेला जॉब घेत असाल किंवा त्या जॉबमध्ये तुम्हाला बाहेर जाणे शक्य होत नसेल तर असा जॉब आपल्याला जास्त वेळ टिकू देणार नाही त्या जॉबमध्ये त्याच्यामुळे असा जॉब बघा जो आपल्याला कामाच्या निमित्तानेसुद्धा आपण आपल्याला बाहेर गेलं तरी पण आपलं ट्रॅव्हलसुद्धा होईल आणि आपल्याला जे जॉब आहे ते पण कंटिन्यू करता येईल तर अशा पद्धतीने व्यवस्थित मॅनेज करून बघा की आपलं वर्क लाईफ जे आहे ते कशा पद्धतीने राहील आणि जी आपली लाईफस्टाईल आहे ती कशा पद्धतीने बरोबर त्या जॉबसोबत मॅच करेल सोबत एक एक ॲडिशनल याच स्टेपमध्ये असं आहे की आपली जी पर्सनल लाईफ आहे ती त्याच्यामध्ये मिक्स होणार नाही आ, ते नक्की बघायला पाहिजे कारण अनेक वेळेस काय होतं जर का ऑफिस म्हणजे त्या जॉबमध्ये प्रेसर जास्त असेल तर तेच काम आपण घरी घेऊन येत असतो म्हणजेच पर्सनल लाईफमध्ये आपण त्या गोष्टीला मिसळत असतो त्याच्यामुळे असं बघा की ती जॉ जॉब स्टाईल जॉबची जे म्हणजे ओवरऑल अपियरन्स आहे म्हणजे जॉब कशा पद्धतीचं वगैरे तिथलं वातावरण कसे असेल हो वगैरे सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे समजून घ्या तर हे येणार आहे स्टेप नंबर सहामध्ये स्टेप नंबर सात फायनान्शियल कन्सिडरेशन तर मित्रांनो आत्ता बोलूया आर्थिक गोष्टी संदर्भ आर्थिक गोष्टी दोन्हीसाठी येऊ शकतात जे आपण जॉब घेणार आहात त्यासाठी जे लागणारं शिक्षण आहे त्यासाठी सुद्धा आपल्याला आर्थिक बाबीकडे लक्ष देणं गरजेचं असणार आहे या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे की आपलं जे पण आपल्याला करिअर घ्यायचं आहे त्या करिअरसाठी अंदाजेत खर्च किती येऊ शकतो ट्युशन फी काय असू शकते कॉलेजची ॲडमिशन फी काय असू शकते जर आपल्याला स्कॉलरशिप भेटत असेल तर ती किती भेटत आहे आणि जर भेटत नसेल तर आपल्याला फ्री शिप्ट किंवा बाकीच्या इतर गोष्टींचा लाभ घेता येईल किंवा नाही या सगळ्या गोष्टी आपल्याला या स्टेपमध्ये करायचे आहे आणि जो पण करिअर पाथ आपण निवडणार आहात त्यामध्ये आपल्याला लॉंग टर्म स्टॅबिलिटी असणे खूप गरजेचं आहे आर्थिक स्थिरताही असायलाच पाहिजे जर आपल्याला तो करिअर निवडायचा असेल तर कारण जर का आपले कोर्स जे चालू आहेत जे करिअरसाठी आपण जे शिक्षण घेतात त्याच्यामध्ये जर का थोडाफार जरी चेंज झाला ट्युशन फी एक्स्ट्रा लागली वगैरे तर त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला लक्ष द्यावं लागेल की थोडंसं बॅकअप म्हणून आपल्याकडे काहीतरी असणे आवश्यक असणार आहे आणि हा आर्थिक स्थिरता आणण्यासाठी आपल्याला एकदम रिअलिस्टिक म्हणजेच प्रत्येक सत्य म्हणजे काय सांगता येईल त्याला प्रत्यक्षात उतरवता येतील अशाच पद्धतीने प्लॅनिंग आपल्याला करायची आहे असं नाही की माझी सध्या कंडिशन खूप बेकार आहे मी एक चांगलं प्रकारचं चा स्टुडिओ बनवू शकत नाही म्हणजेच आर्थिक कंडिशन माझी तशी आहे आणि मी विचार करतो आहे की मला एक हायफाय स्टुडिओ पाहिजे मला कारण पॉडकास्टसुद्धा रेकॉर्ड करायचे तर मला टू सिटिंग एरिया पाहिजे म्हणजेच इंटरव्ह्यूसाठी सोबतच मला रॉडचा मस्त हायफाय माईक पाहिजे त्याच्यानंतर एक पॉडकास्टसाठी वेगळं तर या सगळ्या जर अशा पद्धतीचे फायनान्शियल गोल्स मी सेट करत असेल तर ते चुकीचं ठरू शकतं कारण माझी तेवढी क्षमता नाही आहे तर त्याच पद्धतीने आपल्याला एकदम रिअलिस्टिक असे गोल्स सेट करायचे आहेत फायनान्शियल जी स्टॅबिलिटी आहे म्हणजे आर्थिक स्थिरता आणण्यासाठी आपल्याला अशाच गोष्टींकडे बघायचं आहे त्याच्यामुळे आधी प्लॅनिंग करा आणि त्याच्यानंतरच त्या कोर्स किंवा त्या करिअरमध्ये पुढे चालायचं की नाही ते ठरवा आणि अस्थिरता आपल्याला आणायची आहे त्याच्यामुळेच याच्यावरून येतं पुढचा स्टेप आणि स्टेप नंबर आठ असणार आहे शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म सेट करणे या ठिकाणी गोल्स हे सेट करणे खूप महत्त्वाचं असणार आहे कारण शॉर्ट टर्म गोल हे आपल्यासाठी खूप महत्वाचे असू शकतात जसं की आपलं करिअर जे आहे आप ते आपण पूर्ण करण्यासाठी आपल्याला एक एज्युकेशन कम्प्लीट करायचं आहे तर त्या एज्युकेशनमध्ये आपल्याला टॉपला पोहोचण्यासाठी भरपूर असं नॉलेज अक्वायर करावं लागेल आणि ते मिळवणे हे एक शॉर्ट टर्म गोल असू शकतं तर हे आप गोल आपण जर सेट केलं तर आपल्याला ते गोल मिळवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न आपण आपले होऊ शकतात आपोआपच प्रयत्न होतील तर त्याच्यामुळे शॉर्ट टर्म गोल नक्कीच ठरवले पाहिजेत त्याच्यानंतर टर्म टर्मसुद्धा गोल्स आपण सेट करायला पाहिजेत की माझं कोर्स कम्प्लीट झाल्याशेनंतर माझ्यासाठी पुढचे ऑप्शन्स काय असू शकतात आणि ते मिळवण्यासाठी मला काय करावं लागेल तर अशा पद्धतीने जे गोल्स आहेत ते सेट करून ठेवा की हा कोर्स केल्याशिवाय तर मी या या ठिकाणी पोहोचेल मला हे हे करायचं आहे तर हे लॉंग टर्म अशा पद्धतीचे गोल्स आपण सेट करू शकता आणि शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म दोन्ही प्रकारची गोल्स सेट केल्याने काय होतं आपली जी प्रक्रिया आहे म्हणजे कोणती प्रक्रिया निर्णय प्रक्रिया निर्णय प्रक्रिया खूप सोपी होऊन जाते आपल्याला निर्णय घेताना खूप जास्त डोकेदुखी करावी लागत नाही की काही वेळेस काय होतं एक निर्णय हो किंवा नाहीचा निर्णय घ्यायचा असेल तरी सुद्धा आपल्याला एक दोन दिवस निघून जातात काही कंडिशन्समध्ये तर ते जास्त काही होणार नाही जास्त काही वेळ त्याच्यामध्ये वाया जाणार नाही जर का आपले गोल्स हे आधीपासूनच सेट असतील तर आणि एक गोष्ट लक्षात घ्या जर गोल्स हे चेंज होत असतील तर जास्त काळजी घेऊ नका कारण परिवर्तन हे आयुष्यामध्ये ठरलेलंच आहे परिवर्तन हे येत राहणारच आहेत चढ उतार हे येत राहणारच आहेत त्याच्यामुळे जर आपण गोल सेट केलेला होता की आ, मला शिक्षण पूर्ण केल्याच्या नंतर डॉक्टर म्हणून सरकारी नोकरी करायची आहे आणि सरकारी नोकरी मिळत असेल नसेल तर याचा अर्थ असा नाही की आपल्याला जमत म्हणजे मिळत नाही आहे म्हणून मी सोडून द्यायचं आपण स्वतःचं क्लिनिकसुद्धा लायसन्स काढून रन करू शकता हा पण एक त्याच्यामधलाच ऑप्शन असू शकतं तर द गोल्ड जे आहे ती गव्हर्मेंट जॉबचं होतं आधी आणि त्याच्यानंतर प्रायव्हेट सेक्टरकडे गेलं तर हे जे चेंज झालं हे चेंज नॉर्मल असू शकतात त्याच्यामुळे ते अडॅप्ट म्हणजे स्वीकारण्याची क्षमता सुद्धा आपल्यामध्ये तयार करून घ्या आणि शेवटी एवढंच सांगेन की करिअर निवडणे ही एक खूप चांगली अशी क्रिया आहे आणि ती खूप जबाबदारीने आपल्याला पार पाडावी लागते आपण जर आधीपासूनच ठरवलं आणि करिअरसाठी असा पद्धतीचा विचार केला आधी सांगितलेल्या आर्ट स्टेपचा वापर करून तर आपल्याला नक्कीच मदत होईल या पद्धतीने जर का आपण शोधले कोणकोणते मार्ग आहेत तर आपल्याला कोणत्या मार्गाला जायला पाहिजे हे आपल्यासाठी नक्कीच सोपं होणार आहे तर मित्रांनो थांबूया आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच युजफुल वाटला असेल काही डाऊट्स असतील तर कमेंट्स करा नक्की रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेन आणि स्क्रीनवर दिसत असलेला व्हिडिओ आपल्यासाठी नक्कीच युजफुल होणार आहे त्यामुळे तो सुद्धा बघून घ्या मी आपल्याला भेटेन त्या ठिकाणी